कार आणि सरकारचा वाद सध्या चांगलाच रंगला आहे तो राज्याच्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पण असं म्हटलं जातंय की कार आणि सरकार या वादाचे सूत्रधार आहेत ते अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आता असं का म्हटलं आहे हे मी तुम्हाला थोडं विस्कटून सांगतो पण आत्ता हा वाद अचानक कसा पुढे आला ते आपण बघू नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत बघताय तर झालं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी रोड सेफ्टी अभियानामध्ये एक भाषण केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इथे कार आणि सरकार ही दोन यमक वापरली आणि या रोड सेफ्टी कार्यक्रमात अपघातानेच म्हणा हा जुना मुद्दा नव्यानं चर्चेत आला आता मुख्यमंत्री यावेळी काय म्हणाले त्याआधी आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर येत असतात खड्डेही असतात पण तरी सुद्धा पकड मी तशी सुटू देणार नाही उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडलं आणि या वाक्यावरनं देवेंद्र यांनी आघाडीतल्या भिघाडीवरती भाष्य केलं कार आणि सरकारचं स्टिअरिंग कुणाकडे इथपासून सुरू झालेला हा प्रश्न मग पुढे पार एक्सेलेटर ब्रेक लच इथपर्यंत जाऊन पोहोचला फडणवीस काय म्हणाले ते सुद्धा ऐकू मग सांगतो की यामध्ये अजितदादांचा नेमका काय रोल आहे आता स्टेअरिंग माझ्याकडे आहे स्टेअरिंग माझ्याकडे हे आम्हाला सांगून काय फायदा आहे हे ते सांगतात काँग्रेस आणि एन सी पीला आता हे जगाला माहिती आहे कोणाच्या हातात स्टेरिंग आहे कोणाकडे ब्रेक आहे कोणाकडे क्लच आहे कोणाकडे एक्सिलेटर आहे कोण कधी ऍक्सिलेटर दाबतो कोण कुठे ब्रेक लावतं हे आपल्या सगळ्यांना दिसतच आहे आता या सगळ्या वादाच्या मुळाशी अजितदादांचं नाव का घेतलं जात आहे तर याला कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी केलेलं ट्विट आपल्याला आठवत असेल तर अजितदादा यांनी एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीमध्ये बसले होते आणि स्टिअरिंग त्यांच्याच हातात होतं तेव्हा ही मुख्यमंत्री ठाकरे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत का आणि खरी सूत्र ही पवारांच्या राष्ट्रवादीकडेच आहे का अशी सुद्धा चर्चा महाराष्ट्रभर जोरदार रंगली होती आणि याला निमित्त ठरलं होतं ते अजितदादांचं ते ट्विट आता याच चर्चेचा हा दुसरा अंक आहे जो मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे आता इथे मुद्दा हा सुद्धा आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खड्डे आणि स्पीड ब्रेकर असं नेमकं कुणाला म्हटलं विरोधकांना की सत्तेतल्या त्यांच्या भागीदारांना विरोधकांना म्हटलं असेल तर काही यात बातमी नाही आहे म्हणा प्रत्येक सत्तेतल्या माणसाचं हे म्हणणं असू शकतं पण जर सत्तेतल्या मित्रांसाठी हे वाक्य असेल जसं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तर खरी बातमी आहे कारण आपल्याला ठाऊक आहे की ठाकरे सरकार संभाजीनगरच्या मुद्द्यावरनं आपल्या मित्रांमुळेच कशा पद्धतीनं अडचणीत आलं आहे निर्णयाला ब्रेक लागला की मोना लावा लागला। ना लावावावा लागला तर त्यामुळे असं तर नाही आहे ना की कार आणि सरकारच्या मधले हे जे स्पीड ब्रेकर शेजारच्याच सीटवरचे मित्र आहेत आता आपण लगेच या निष्कर्षावरती पोहोचू शकत नाही तशी घाईसुद्धा आपण नको करूयात पण आपण ट्रॅफिक पोलिसांसारखे या कार आणि सरकारवरती लक्ष ठेवूयात कारण त्यांचं स्टिअरिंग वळलं किंवा मग त्यांनी रॅश ड्रायव्हिंग केलं तर भरडले आपणच जाणार आहोत याचं नुकसान आपल्यालाच होणार आहे तुम्हाला या सगळ्यावरती नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर का हा व्हिडिओ तुम्ही आमच्या फेसबुकवरती बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज हे नक्की लाईक करा आणि तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद